नमस्कार। प्राथमिक माध्यमिक महात्मा ज्योतिराव फुले कनिष्ठ महाविद्यालय रजपूतवाडी तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर। मी विज्ञान शिक्षक श्री वाघमोडे आनंदा तुकाराम आज आपल्या समोर इयत्ता 10वीचा विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 चा आज आपल्या समोर पाठ घेणार आहे। तर त्या पाठाचं नाव आहे भिंगे आणि त्यांचे उपयोग, आणि उपघटकाचं नाव आहे दृष्टिदोष व त्यावरील उपाय। आता उपघटक समजून घेत असताना आपणाला काही पूर्वज्ञानाची आवश्यकता आहे, आणि ते पूर्वज्ञान आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर पूर्वज्ञानातील पहिला मुद्दा या ठिकाणी तुम्हाला सांगतोय, सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर। म्हणजे निरोगी डोळ्यापासून ज्या कमीत कमी अंतरावर वस्तू आपल्याला स्पष्टपणे व डोळ्यावर ताण न देता जर आपण पाहू शकत असेल तर त्या अंतराला सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर म्हणतात। आणि ज्या स्थानावरून आपल्याला वस्तू स्पष्ट दिसते त्या स्थानाला डोळ्याचा निकट बिंदू म्हणतात। आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्या निरोगी मानवी डोळ्यासाठी निकट बिंदू किती अंतरावर असतो? तुम्ही कधी या संदर्भातून निरीक्षण केलं आहे का? बघा, विचार करा। तरी निरोगी मानवी डोळ्यासाठी निकट बिंदू हा 25 सेंटीमीटर अंतरावर असतो। त्यानंतरचा पूर्वज्ञानातील दुसरा मुद्दा आपण बघतोय, सुस्पष्ट दृष्टीचे अधिकतम अंतर। बघा, मानवी डोळा ज्या जास्तीत जास्त अंतरावर असतो स्पष्टपणे पाहू शकतो त्या अंतराला सुस्पष्ट दृष्टीचे अधिकतम अंतर असं म्हणतात। आणि ज्या ठिकाणाहून दूर अंतरावरली वस्तू स्पष्टपणे आपल्याला दिसते त्या ठिकाणाला किंवा वस्तूच्या त्या स्थानाला डोळ्याचा दूर बिंदू म्हणतात। ज्याप्रमाणे डोळ्याचा निकट बिंदू 25 सेंटीमीटर अंतरावर असतो डोळ्यापासून, त्याचप्रकारे आपल्या डोळ्याचा दूर बिंदू किती अंतरावर असेल याची कधी तुम्ही कल्पना केली आहे का? तरी विद्यार्थी मित्रांनो, आपल्या डोळ्याचा दूर बिंदू हा अनंत अंतरावर असतो। आलं लक्षात? बघा, त्यानंतर आपण पुढचा पूर्वज्ञानाचा मुद्दा आपण बघणार आहोत। तरी मानवी नेत्रगोलाचा व्यास हा 2.4 सेंटीमीटर असतो। लिहून घ्या तुम्ही, किती असतो? मानवी नेत्रगोलाचा व्यास 2.4 सेंटीमीटर असतो। त्याचबरोबर नेत्रगोलामध्ये नेत्रभिंग असते। नेत्रभिंग काय करते? तर नेत्रभिंगाचं कार्य हे डोळ्यामध्ये अतिशय महत्वाचं असतं। मग मानवी डोळा काय करतो? नेत्रभिंगाच्या मदतीने दूर अंतरावरील वस्तूशी समावेशन करतो, आणि त्यामुळं आपल्या दृष्टीपटलावरील पडद्यावर आपल्याला स्पष्टपणे प्रतिमा दिसण्यासाठी मदत होते। त्यानंतर बघा, पुढचा मुद्दा आपण बघतोय, आपल्या डोळ्याचे स्नायू शिथिल असताना आपल्या नेत्रभिंगाचं नाभी अंतर किती असतं? तर ते 2 सेंटीमीटर असतं। त्याचबरोबर डोळ्याचा दुसरा नाभी बिंदू डोळ्याच्या अति दृष्टीपटलावर असतो। हे झालं पूर्वज्ञान। त्याच्यावर मला आणखी काही तुम्हाला थोडस सांगायचं आहे की डोळ्यामध्ये डोळ्यातील हे दृष्टिदोषासाठी प्रकाशाच्या अपवर्तनाशी संबंधित आहे। तर त्या अपवर्तनामध्ये जास्तीत जास्त विशेष करून बहिर्गोलबिंग आणि अंतर्गोलबिंग, त्याला आपण काय म्हणतो बहिर्गोलबिंग आणि अंतर्गोलबिंग, या दोन बिंगांचा वापर ह्या
दृष्टिदोषांच्या निराकरणासाठी केला जातो। तर सर्वसाधारणपणे ते दोन भिंग कोणते आहेत? माझ्या हातामध्ये हा आहे बहिर्वक्र भिंग आहे, काय म्हणतो ना, बहिर्वक्र किंवा बहिर्गोल भिंग। हा बहिर्गोल भिंग काय करतो? तर बहिर्गोल भिंग याच्यावर समजा प्रकाश किरण पडले तर या प्रकाश किरणांचं अभिसरण घडून आणतो। बहिर्वक्र भिंग काय करतो? याच्यावर पडणाऱ्या प्रकाश किरणांचं अभिसरण घडवून आणतो आणि भिंगाच्या समोर मुख्य अक्षावर हे प्रकाश किरण एकत्रित येतात, प्रकाश किरण एकवटतात, म्हणून बहिर्वक्र भिंगाला काय म्हटलं जातंय, अभिसारी भिंग म्हटलं जातं। पुढे आपल्याला त्याचा याची माहिती आपल्याला गरजेची आहे। त्यानंतर हा आहे अंतर्वक्र भिंग। हा अंतर्वक्र भिंग काय करतो? तर ह्यावर ह्या भिंगावर ज्यावेळा प्रकाश किरण मुख्य अक्षाला समांतर असणारे प्रकाश किरण ज्यावेळा अंतर्वक्र भिंगावर पडतात त्यावेळा त्याचे अपसरण होऊन ते प्रकाश किरण मुख्य अक्षापासून दोन वेगवेगळ्या दिशेने जातात, म्हणजे अंतर्वक्र भिंग हा प्रकाशाचं अपसरण घडवून आणतात। म्हणजे अंतर्वक्र भिंगाला काय म्हणलं जातं, अपसारी भिंग असं म्हटलं जातं। त्यानंतर आपण पुढचा आपला घटक आपण बघणार आहोत, कोणता घटक आहे बघा, दृष्टिदोष व त्यावरील उपाय। आता दृष्टिदोष आणि त्यावरील उपाय याच्यामध्ये पहिल्यांदा आपला दृष्टिदोष किती प्रकारचे आहे आणि ते कोणकोणते हे सुद्धा आपल्याला पहिल्यांदा माहिती असणं गरजेचं आहे। याच्यामध्ये एकूण तीन दृष्टिदोष आहेत, त्यातला पहिला दृष्टिदोष आहे लघुदृष्टी किंवा निकटदृष्टीता, लघुदृष्टी किंवा निकटदृष्टीता। दुसरा दोष आहे दूरदृष्टीता आणि तिसरा दोष आहे वृत्तदृष्टीता। आता त्यातला आपण पहिल्या दृष्टिदोषाचा आपण अभ्यास करणार आहोत। पहिला दोष आहे कोणता, लघुदृष्टी किंवा निकटदृष्टीता। आता ह्या दोषांचा अभ्यास करण्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो की ह्या दृष्टिदोषाची आपल्या पुस्तकामध्ये आकृती आहे आणि त्या आकृतीला अनुसरून ॲज इट इज प्रकारे मी या ठिकाणी दृष्टिदोषावर आधारित एक मॉडेल तयार केलं आहे आणि त्या मॉडेलच्या माध्यमातून आपण काय करायचं आहे, दृष्टिदोष व त्याचे निराकरण समजून घेणार आहोत। सुरुवातीला बघा, दृष्टिदोष म्हणजे नेमकं काय? तर काही लोकांना त्यांच्या डोळ्याची समायोजन क्षमता किंवा समायोजन शक्ती कमी झाल्यामुळे त्यांना वस्तू स्पष्ट दिसत नाही, शिवाय डोळ्यातील अपवर्तन दोषामुळे दृष्टी अंधुक व अस्पष्ट होते। मग असे अपवर्तन दोष तीन आपण बघितलेले, त्या संदर्भातला पहिला दोष लघुदृष्टीता किंवा निकटदृष्टीता। तर या दोषामध्ये नेमकं काय होतं, मानवी डोळा काय करतो बघा, ह्या मॉडेल त्या संदर्भात त्याच्या अगोदर थोडीशी मी या डायग्रामची माहिती देतो, म्हणजे या आकृतीची नावं आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे। तर या आकृतीत आलेले हे प्रकाश किरण आहे बघा, मी ज्यांना स्पर्श करतोय जे सरळ रेषेच्या स्वरूपामध्ये आहे हे प्रकाश किरण दाखवलं आहे। त्याचबरोबर हा जो गोल आहे पूर्ण गोल आहे हा, ह्याला नेत्र गोल आपण म्हणतो। त्याचबरोबर हा अर्धकर्व ही वक्र भाग जो आहे ह्याला आपण पारपटल म्हणतो, डोळ्याचं पारपटल। आणि हा वक्र भाग आहे हा जो भाग आहे ह्याला आपण काय म्हणतोय, नेत्रभिंग। ठीक आहे, आता आपल्याला आणि याच्या आतील भाग थोडं ह्याच्या आतील जो भाग आहे हा ह्याला आपण काय म्हणतोय, दृष्टिपटल। दृष्टिपटल म्हणजे पडदा, म्हणजे दृष्टिपटलावर आतल्या बाजूला पडदा असतो की ज्यावर आपल्याला स्पष्टपणे प्रतिमा पाहायला मिळतात। अशा पद्धतीनं ह्या मॉडेलची थोडीशी माहिती आपण घेतली, त्याची नावं आपण बघितली। आता लघुदृष्टीता दोषामध्ये कशा पद्धतीनं
म्हणजे काय प्रक्रिया होते हे आपल्याला बघायचं आहे. तर लघुदृष्टीला दोषामध्ये मानवी डोळा जवळच्या वस्तू स्पष्टपणे पाहू शकतो, जवळच्या वस्तू स्पष्टपणे पाहू शकतो, पण दूरच्या वस्तू स्पष्टपणे पाहू शकत नाही. काय कारण असेल? बघा, मानवी डोळा जवळच्या वस्तू स्पष्टपणे पाहू शकतो परंतु दूरच्या वस्तू स्पष्टपणे पाहू शकत नाही. काय होत असेल मग? तर त्यावेळेला डोळ्याचा हा दूरबिंदू, काय म्हटलंय, डोळ्याचा दूरबिंदू हा अनंत अंतरावर नसून हा जवळ असतो, अनंत अंतरावर नसून तो जवळ असतो. जर आपल्याला स्पष्टपणे दूरची वस्तू दिसायची असेल, दिसायची असेल, तर त्या वस्तूची प्रतिमा म्हणजे दूरच्या वस्तूची प्रतिमा दृष्टीपटलावरील पडद्यावर तयार व्हायला पाहिजे. परंतु हे प्रकाश किरण दृष्टीपटलाच्या अलीकडे एकत्रित झाले याचा अर्थ आपल्याला दूरची वस्तू स्पष्ट दिसत नाही. आता लघुदृष्टीला दोषाची संभाव्य दोन कारणे आहेत. त्यातील पहिलं कारण बघा, डोळ्यातील पारपटल. आपण काय म्हणतो, डोळ्यातील हे म्हणतो पारपटल आणि नेत्रभिंग वक्रता वाढल्यामुळे, वक्रता वाढते बघा, वक्रता वाढल्यामुळे या भिंगाची अभिसरण शक्ती जास्त असते, भिंगाची अभिसरण शक्ती जास्त असते. दुसरं संभाव्य कारण बघा, नेत्रगोल लांबट झाल्यामुळे, लांबट झाल्यामुळे म्हणजे काय, मी थोडक्यात दाखवतो. हा नेत्रगोल गोल समजा, हा नेत्रगोल लांबट असा, लांबट झाल्यामुळं काय होतं, लांबट झाल्यामुळं नेत्रभिंग आणि दृष्टीपटल म्हणजे डोळ्यातील भिंग आणि दृष्टीपटल याच्यातील अंतर वाढतं, अंतर असं वाढतं, आणि अंतर वाढल्यामुळं दूरच्या वस्तूची प्रतिमा ही दृष्टीपटाच्या अलीकडे तयार होते, त्यामुळं आपल्याला दूरची वस्तू स्पष्टपणे दिसू शकत नाही. हा दोष आहे, हा दोष आहे. तो कोणत्या प्रकारचा दोष आहे? लघुदृष्टीता किंवा निकटदृष्टीता. आणि हा जो, हा जर दोष आपल्याला दूर करायचा असेल, हा जर दोष आपल्याला घालवायचा असेल, तर काय करावं लागेल? बघा विद्यार्थ्यांनो, योग्य नाभी अंतर असलेला अंतरवक्र भिंग म्हणजे या पद्धतीचा, योग्य नाभी अंतर असलेला अंतरवक्र भिंगाचा चष्मा वापरून आपण या निकटदृष्टीता या दोषाचं निराकरण करू शकतो. आपण या मॉडेलच्या माध्यमातून बघूया आपण काय केले. तर या दोषामध्ये मी काय केले, हा या ठिकाणी प्रतिकृती या ठिकाणी मी तयार केलेली आहे. तर याच्यामध्ये काय होतं, दूरच्या वस्तूवरून येणारे प्रकाश स्रोत किंवा प्रकाश किरण, या प्रकाश किरणांचं प्रथम अंतर्गोल भिंगातून अपसरण होतं आणि नंतर ती प्रकाश किरणे डोळ्यातील भिंगापर्यंत पोहोचतात आणि डोळ्याच्या भिंगामार्फत त्या प्रकाश स्रोताचं पुन्हा अभिसरण होतं आणि दूरच्या वस्तूची प्रतिमा दृष्टीपटलावरील पडद्यावर चांगल्या पद्धतीने तयार होते. म्हणजे प्रतिमा कशी तयार होते, वास्तव आणि उलटी प्रतिमा तयार होते आणि आपल्याला दूरची वस्तू स्पष्टपणे दिसते. अशा पद्धतीनं आपण लघुदृष्टीता किंवा निकटदृष्टीता या दोषाचे निराकरण करू शकतो. आता हा अंतर्वक्र भिंग, अंतर्वक्र भिंगाची, भिंगाचं नाभ्यांतर कसं असतं, धन असतं का ऋण असतं? तर अंतर्वक्र भिंगाचं नाभी अंतर हे ऋण असतं. मग वेगवेगळ्या दोषाच्या प्रमाणानुसार वेगवेगळ्या डोळ्यांसाठी वेगवेगळ्या ऋण शक्तींचे चष्मे हे या डोळ्याचं निराकरण करण्यासाठी वापरलं जातं.
अशा पद्धतीनं आपण लघुदृष्टता दोषाचं निराकरण केलेलं आहे, त्याचा अभ्यास आपण केलेला आहे. त्यानंतर पुढचा दोष आपण पाहूया, कुठला दोष आहे? दूरदृष्टिता दोष. दूरदृष्टिता दोषामध्ये बघा काय, मानवी डोळा दूरच्या वस्तू स्पष्टपणे पाहू शकतो परंतु जवळच्या वस्तू स्पष्टपणे पाहू शकत नाही. काय कारण असेल बघा, त्यावेळी काय होत असेल? दूरच्या वस्तू स्पष्टपणे पाहतोय परंतु जवळची वस्तू स्पष्टपणे दिसत नाही. या मॉडेलच्या माध्यमातून मॉडेलचं जरा निरीक्षण करा. काय सांगितलंय? दूरच्या वस्तू हे प्रकाश किरण कुठून आले? दूरच्या वस्तूवरून प्रकाश किरण आलेले आहेत. आणि हे आलेले प्रकाश किरण बरोबर दृष्टीपटलावरील पडद्यावर एकत्रित आलेले, म्हणजे दूरची वस्तू स्पष्ट दिसते आपल्याला, असा याचा अर्थ होतो. पण त्यावेळेला काय होत? आपल्याला जवळची वस्तू, दूरची वस्तू दिसते परंतु जवळची वस्तू दिसत नाही, म्हणजे नेमकं काय होतं? तर डोळ्याचा निकट बिंदू, डोळ्याचा निकट बिंदू तो 25 सेंटीमीटर अंतरावर नसून तो कसा असतो? दूर असतो. डोळ्याचा दूरबिंदू 25 सेंटीमीटर अंतरावर नसून तो कसा असतो? दूर असतो. त्यामुळं बघा, त्यामुळं जवळच्या वस्तूची प्रतिमा दृष्टीपटलाच्या पाठीमागे तयार होते, दृष्टीपटलाच्या पाठीमागे तयार होते. दूरदृष्टीता दोषाचे संभाव्य दोन कारणे आहेत. दूरदृष्टीता दोषाचे संभाव्य दोन कारणे आहेत. त्याचं पहिलं कारण काय सांगता येईल आपल्याला? बघा, पहिलं कारण काय सांगता येईल? तर डोळ्यातील पारपटर आणि नेत्रभिंग यांची वक्रता कमी झाल्यामुळे या भिंगाची अभिसारी शक्ती कमी असते. भिंगाची अभिसारी शक्ती कमी असते. दुसरं संभाव्य कारण बघा काय, नेत्रभिंग, बघा नेत्रभिंग आणि दृष्टीपटल यांच्यातलं अंतर कमी होतं, अंतर कमी झालं, कमी होतं, त्यामुळं प्रकाश स्रोत जे आहेत, म्हणजे अभिसारी चालले प्रकाश स्रोत असतील किंवा ही प्रकाश किरण जे आहेत किंवा जवळच्या वस्तूपासून येणारी प्रकाश किरण आहे, हे दृष्टीपटलाच्या पाठीमागे एकत्रित येतात, त्यामुळं आपल्याला जवळची वस्तू स्पष्ट दिसत नाही. जर जवळची वस्तू स्पष्ट दिसायचं असेल तर प्रकाश किरणे काय करायला पाहिजे? पाठीमागील दृष्टीपटलावर, दृष्टीपटलावर पडद्यावर एकत्रित यायला पाहिजेत. पण तसं होत नाही, प्रकाश किरण दृष्टीपटलाच्या पाठीमागे एकत्रित येतात, त्यामुळे जवळची वस्तू आपल्याला दिसत नाही. हा दोष आहे. हा दोष कोणता आहे? तर दूरदृष्टीता हा दोष आहे. दूरदृष्टीता. मग हा दोष दूर करायचा असेल, काय म्हणतोय बघा मी, हा दोष दूर करायचा असेल किंवा या डोळ्याचं निराकरण करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल? तर बघा, योग्य नाभी अंतर असलेला, काय म्हणतो मी, योग्य नाभी अंतर असलेला बहिरोग भिंग आहे, अशा भिंगाचा वापर, बहिरोग स्वरूपाच्या भिंगाचा वापर या दृष्टीदोषामध्ये केला जातो. मग काय झालं बघा, तर योग्य नाभी अंतर असलेल्या बहिर्गुर भिंगाचा चष्मा वापरून काय केलं जातात? दूरदृष्टीचा दोष दूर करता येतो. मग हा बहिर्गुर भिंग काय करतो? जवळच्या वस्तू पासून आलेल्या प्रकाश किरणांचे प्रथमतः अभिसरण करतो आणि हे अभिसरण झालेले प्रकाश किरण डोळ्यातील नेत्रभिंगापर्यंत पोहोचतात आणि डोळ्यातील नेत्रभिंगामार्फत पुन्हा त्याचा त्या प्रकाश किरणाचं अभिसरण होतं आणि प्रतिमा दृष्टीपटलावरील पडद्यावर सुस्पष्ट मिळते. त्यामुळे आपल्याला जवळची वस्तू स्पष्टपणे दिसते. कशामुळं? की प्रकाश किरण पुढे बहिरोग भिंग लावल्यामुळं काय केलंय? प्रकाश किरणांचं अभिसरण घडून आलं आणि त्यामुळे दृष्टीपटलावरील पडद्यावर प्रतिमा दिसायला
स्पष्टपणे आपल्याला मिळाली. अशा पद्धतीने आपण काय करतोय, योग्य नाभी अंतर असलेल्या भैरवभिंगाचा चष्मा वापरून हा नदोष आपण दूर करू शकतो. मग दोषाच्या प्रमाणानुसार वेगवेगळ्या डोळ्यासाठी वेगवेगळ्या धनशक्तीचे भैरवभिंग वापरतात. आता एक सांगायचं राहून झालं की राहून गेलं की भैरवभिंगाचं नाभी अंतर किती असतं, म्हणजे धन असतं की ऋण असतं, तर भैरवभिंगाचं नाभी अंतर हे नेहमी धन असतं. म्हणून दूरदृष्टीता या दोषाच्या निराकरणामध्ये धनशक्तीच्या भैरवभिंगांचा वापर केला जातो. अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो आपण दूरदृष्टीता या दोषाचे निराकरण कसे केले जाते याचा आपण अभ्यास केला. त्यानंतरचा दोष आहे वृत्त दृष्टीता. बघा 3 नंबरचा दोष आहे वृत्त दृष्टीता. आता वृत्त दृष्टीता म्हणजे कसा दोष तो उद्भवत असेल, तर वाढत्या वयोमानानुसार डोळ्याची समायोजन शक्ती कमी झाल्यामुळे समायोजन शक्ती कमी होते. म्हणजेच काय होतं, त्यांच्या डोळ्यातील नेत्रभिंग नाभी अंतर बदलण्याची क्षमता गमावतात, त्यामुळे आसपासच्या वस्तू त्यांना चष्म्याशिवाय दिसत नाही. हा झाला 3 नंबरचा वृद्धदृष्टीता दोष. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनो आणखीन एक आपल्याला समस्या जाणवते. कोणती जाणवते, तर काही लोकांमध्ये निकट दृष्टीता आणि दूरदृष्टीता हे दोन्ही प्रकारचे दोष आढळून येतात. आता हे कसं असतं जरा तुमच्या मनामध्ये शंका निर्माण होईल. तर काय करतात की ज्या दूरदृष्टीता हे दोन्ही प्रकारचे दोष उद्भवतात, असे दोष असणाऱ्या ह्या दोषांचं निराकरण कसं केलं जातं. दोन्ही दोष असणाऱ्या दोषांना या डोळ्यावर उपाययोजना काय केली जाते, तर बघा निकट दृष्टीता आणि दूरदृष्टीता हे दोष ज्यावेळा एकत्रितपणे जाणवतात, एकाच व्यक्तीच्या डोळ्यामध्ये जाणवतात, त्यावेळा द्विनाभीय भिंगाचा वापर केला जातो. द्विनाभीय म्हणजे अंतर्वक्रभिंग, अंतर्गोर्भिंग आणि बहिर्गोर्भिंग यांचा वापर चष्म्यामध्ये एकत्रित केला जातो. आता सर्वसाधारणपणे मीच या ठिकाणी तुम्हाला या चष्म्याच्या संदर्भामध्ये तुम्हाला सांगू इच्छित. आता तुम्ही जर बघितलं तर या चष्म्यामध्ये खालच्या बाजूला दोन असे राऊंड आढळतात. बघा असे राऊंड तुम्हाला आढळतात. तर या राऊंड म्हणजे नेमकं काय आहे, राऊंड म्हणजे नेमकं काय आहे. बघा खाल्या साईडला दोन गोलाकार दिसत आहेत, तर आणि वरचा भाग सगळा एकसारखा आपल्याला वाटतो. तर वरचा भाग जो आहे, बघा चष्म्याचा वरचा भाग आहे तो अंतर्गोर्भिंग आहे. की तो अंतर्गोर्भिंग कशासाठी आपण वापरतो, तर निकट दृष्टीता दोषाच्या निराकरणासाठी आपण अंतर्गोर्भिंग वापरतो. म्हणून हा वरचा भिंग हा अंतर्गोर्भिंग आहे आणि खालचा जो भिंग आहे जे छोटेसे भिंग दाखवलंय ते भिंग आहे भैरवक भिंग आहे, म्हणजे बहिर्गोर्भिंग आहे. की ते कशासाठी वापरतात, दूरदृष्टीता या दोषाचं निराकरण करण्यासाठी वापरतात. आता या संदर्भात हे दोष आपण पाहिले किंवा द्विनाभी अंतराचे भिंग हे निकटदृष्टीता आणि दूरदृष्टीता या दोषांचं निराकरण करण्यासाठी काय करतात, वापरतात. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनो आपल्याला आताच्या पाठाला तुम्ही जे सहकार्य केलं त्याबद्दल धन्यवाद.